अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण गेले असे विधान माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यात कोण कमी पडले, आरक्षण कशामुळे नाकारले गेले याची संपूर्ण कल्पना छत्रपती संभाजीराजे भोसले यांना आहे। ते आमच्याच पक्षाचे खासदार आहेत, 7 तारखेला ते काय भूमिका जाहीर करतात ते पाहूया, अशी प्रतिक्रिया भाजपा पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज जळगावात दिली। मोदी सरकारला केंद्रात दुसऱ्यांदा सत्तारूढ होऊन 2 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून जळगाव जिल्हा भाजपाच्या वतीने दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले। जळगावातील पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। याप्रसंगी बोलताना महाजन म्हणाले की राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे। राज्यात बीजेपीचे सरकार असताना मराठा समाजाला परिपूर्ण असे आरक्षण देण्यात आले होते। आरक्षणाच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण बाजू तयार करण्यात आली होती। तेव्हा उच्च न्यायालयात आरक्षणाला आव्हान देण्यात आले होते, मात्र सरकारने योग्य बाजू मांडल्याने ते आरक्षण टिकले होते। दुर्दैवाने बीजेपीचे सरकार गेले, त्यानंतर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले। त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार योग्य पद्धतीने बाजू मांडू शकले नाही, म्हणून आरक्षण गेले। आरक्षण नाकारण्यात आले त्याला भाजपा सरकार जबाबदार नाही। महाविकास आघाडी सरकारचे वकील न्यायालयात बाजू मांडायला कमी पडले, म्हणून आरक्षण नाकारण्यात आले आहे। हे सरकार 3 पक्षाचे असल्याने त्यांच्यात एकमेकांमध्ये मतभेद आहेत। मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री आरक्षणाला विरोध करतात, म्हणूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोपही गिरीश महाजन यांनी यावेळी केला आहे। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या कारकिर्दीला सलग 7 वर्ष आज पूर्ण होत आहेत। 30 तारखेला त्यांनी शपथ घेतलेली होती आणि म्हणून या निमित्ताने संपूर्ण देशभर भारतीय जनता पक्षातर्फे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। कार्यक्रमाचा संदर्भ असा आहे की कोरोनाचा आजकाल जो मोठा प्रसार प्रसार चाललेला आहे तर तो हैदोस घातलेला आहे आणि त्यामुळे अनेक लोक संकटात सापडलेले आहेत, आर्थिक संकटात सापडले आहेत आणि विशेष करून मग जे निराधार आहेत, अपंग आहेत, मुकबधीर आहेत, असे अनेक लोक आहेत समाजातले की त्यांना त्यांची जीवनचर्या चालवणंसुद्धा कठीण झालेलं आहे आणि म्हणून अशा लोकांना आज आम्ही धान्याचं किट वाटप या ठिकाणी केलेलं आहे। जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जिल्हाभर हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। संभाजीराजे काल सर्वच नेत्यांना भेटलेत। खरं म्हणजे ज्यावेळेला आमचं सरकार राज्यामध्ये होतं त्यावेळेला आम्ही हे जे आरक्षण आहे या संदर्भामध्ये तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण आमची बाजू त्या ठिकाणी तयार केली, ती मांडली, आरक्षण दिलं। आरक्षण दिल्यावर हायकोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं, त्या ठिकाणी ते टिकलं। दुर्दैवाने आमचं सरकार गेलं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये मात्र आपली बाजू भक्कमपणे हे सरकार त्या ठिकाणी मांडू शकलं नाही आणि म्हणून आरक्षण गेलं। त्यामुळे त्याला की भारतीय जनता पक्षाचं सरकार, आमचं सरकार हे जबाबदार असं म्हणताच येणार नाही। माननीय देवेंद्रजींनी अतिशय व्यवस्थितपणे सर्व तांत्रिक गोष्टीची पूर्तता करून या ठिकाणी हे आरक्षण दिलेलं होतं, परंतु वकील बाजू काढायला कमी पडलेत। 3 पक्षाचं सरकार असल्यामुळे एकमेकांमध्येच त्या ठिकाणी वादविवाद आहेत, मतभिन्नता आहे आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री म्हणतात की आरक्षण नको, त्यांचाही विरोध त्याला आहे आणि म्हणून सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून संभाजीराजे जे म्हणत आहेत की आता 7 तारखेनंतर बघू, आता त्यांना याची कल्पना आहे, ते तर आमचेच खासदार आहेत, त्यांना या गोष्टीची कल्पना आहे की यामध्ये कोण कमी पडलं, कशामुळे ते नाकारलं गेलं, याची सगळी कल्पना त्यांना आहे। बघू 7 तारखेला ते काय निर्णय करतात। अल्टिमेटम दिलेले आहे सर्व पक्षांना, तर नाही केलं तर आम्ही स्वतःचा आमचा पक्ष स्थापन करू, कसं बघतो विचार नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे। आता खरं म्हणजे त्यांना याची कल्पना आहे की सगळं आरक्षण देत असताना त्या ठिकाणी मागासवर्गीय आयोग नेमण्यापासून सगळ्या तांत्रिक बाजू ज्या असतील त्या पूर्ण करण्यापासून कुठेही याच्यामध्ये आम्ही कमी राहिलेलो नव्हतो। भारतीय जनता पक्ष म्हणून माननीय देवेंद्रजी या ठिकाणी कुठेही कमी राहिले नाही, त्यांनी सगळ्या बाजू अतिशय तंतोतंत समजून घेऊन समजून त्या व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडलेल्या होत्या। तशी त्याचे आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं, विधानसभेमध्येही त्याचा कायदा झालेला होता
परंतु दुर्दैवाने सरकार बदललं आणि केंद्रामध्ये विशेष म्हणजे दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडायला हे सरकार त्या ठिकाणी कमी पडलं आणि आपसातले मतभेद तीन पक्षामधले असलेले मतभेद आणि तिन्ही पक्षातल्या मंत्र्यांमध्ये असलेले मतभेद आरक्षण काहीचं म्हणणं देऊ नका काही म्हणतात द्या मला वाटतं यामुळे त्या ठिकाणी सगळी ही बाजू आपली लंगडी पडली आणि म्हणून हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं हेच यामागचं खरं कारण आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JVN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.